नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहित बंडगर. आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी. आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढवा, अन्यथा बदलीस तयार राहा. औरंगाबाद. मराठवाडा सातत्याने दुष्काळ सोसत आहे, त्यातच मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना वगळता अन्य जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्राचे प्रमाण अल्पल्प आहे. ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढवा, अन्यथा बदलीस तयार राहा, असा निर्वाणीचा इशारा फलोत्पादनाचे संचालक प्रल्हाद पोखळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला. कृषी विभागाच्या वतीने आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीत कृषी अधिकाऱ्याच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात आली. बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक साको दिवेकर लातूर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, मृदसंधारण व पाणलोटचे संचालक के पी मोते यांची उपस्थिती होती. बैठकीला मराठवाड्यातील सर्व कृषी अधिकारी हजर होते. कृषी आयुक्त सुहास दिवसे हे बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी पोकळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्यांनी सांगितले की दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मराठवाड्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. प्रत्येक कृषी सहाय्यकाकडे किमान 15 हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद या जिल्ह्यात केवळ 5% क्षेत्र ठिबकाखाली आहे. हेच प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात 15%पेक्षा अधिक आहे. ठिबकावर 15% अनुदान दिले जात आहे. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी भरायची असते. प्रत्येक शेतकऱ्यांना 5 हेक्टरपर्यंत अनुदान मिळत असते. विशेषतः फळबागेत सीताफळ, पेरू व लिंबूचे क्षेत्र वाढवण्यासाठी ठिबक सिंचनावर जोर दिला जात आहे.